मंडळी इंडियन प्रीमियर लीगचा पंधरावा सीझन आता अवघे दोन दिवस शिल्लक राहिला आहे सत्तर लीग मॅचेस नंतर प्ले ऑफ पैकी क्वालिफायर एक व एलिमिनेटर या दोन मॅचेस पार पडल्या पहिल्या क्वालिफायर मध्ये राजस्थानला हरवून गुजरातने अंतिम फेरीत प्रवेश केला तर एलिमिनेटर मध्ये लखनौ सुपर ला रोखण्यात आर सी बी ला यश आले पहिल्या क्वालिफायरचा पराभूत संघ आणि एलिमिनेटर विजेता बेंगलोर आता यांच्यात सत्तावीस मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर दुसरी क्वालिफायर मॅच खेळली जाईल ही मॅच जिंकून फायनलमध्ये प्रवेश करण्याचा चान्स दोन्ही संघाकडे असेल त्याचवेळी तुमच्याकडे देखील फॅन्सी गेम खेळून पैसे कमवण्याची संधी आहे अशात आम्ही तुम्हाला परफेक्ट ड्रीम टीम देत राहू त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा दोन्ही संघांनी लीग स्टेटच्या प्रत्येकी चौदा मॅचेस मुंबई व पुणे येथे खेळल्या त्यानंतर प्ले ऑफची एक एक मॅच त्यांना कोलकाता येथे खेळण्याची संधी मिळाली आता अहमदाबाद येथे दोन्ही संघ सीझन मध्ये पहिल्यांदाच खेळतील येथील खेळपट्टी एकदम फ्रेश असल्याने तिचे रूप कसे असेल याबाबत कोणी हिच्या ती ठोकपणे सांगू शकणार नाही मात्र पारंपरिकरित्या विचार केला गेल्यास खेळपट्टी फिरकी पट्टूंना मदत करेल तसेच दव येण्याची शक्यता नसल्याने मॅच हाय स्कोरिंग होईल महास्फोट ड्रीम इलेव्हन कडे जाण्यापूर्वी आपण सुरुवातीला दोन्ही संघाच्या संभाव्य प्लेइंग वर एक नजर टाकूया पहिल्या क्वालिफायर मध्ये पराभूत हो व्हाव्या लागले राजस्थान रॉयल्स साठी ऑरेंज कॅप होल्डर जोस बटलर आणि युवायस विजयस्वाल पुन्हा एकदा ओपनिंग करताना दिसतील मिडल ऑर्डर मध्ये कॅप्टन संजू सॅमसन देवदत्त पटिकल रियान पराग यांच्यावर भार असेल मागील दोन मॅच मध्ये अपयशी ठरलेल्या कॅरेबियन पॉवर हिटर सिमरॉन हाइट मायर करून राजस्थानला पुन्हा एकदा चांगल्या फिनिशिंगची अपेक्षा असेल लीगमध्ये सर्वात अनुभवी स्पिनर असलेले आर अश्विन व युजवेंद्र चहल यांना मागील मॅचमधील अपयश विसरून देखील कामगिरी करून दाखवावीच लागेल ट्रेंड बॉलच्या नेतृत्वात प्रसिद्ध कृष्णा या दुसऱ्या क्वालिफायरमध्ये दिसेल तर ओबेद मेकॉयच्या जागी कुलदीप सेनला संधी दिली जाऊ शकते दुसरीकडे अगदी शेवटच्या क्षणी नशिबाच्या जोरावर प्ले ऑफ साठी क्वालिफायर झालेल्या आर सी एलिमिनेटरमध्ये शानदार खेळ दाखवत क्वालिफायर दोन मध्ये प्रवेश केला त्यांच्या संघासाठी कॅप्टन फापडू प्लेसिस व माजी कर्णधार विराट कोहली सलामी देतील मिडल ऑर्डर एलिमिनेटर मॅच मध्ये नाबाद शतक झळकवणार रजत पाटीदार ग्लेन मॅक्सवेअर व महिपाल मजबूत बनवतील फिनिशिंगची जबाबदारी पुन्हा एकदा विकेट किपर दिनेश कार्तिकच्या खांद्यावर असेल यात काही शंकाच नाही पर्पल कॅप साठी वनिंदो हसरंगा स्पिन डिपार्टमेंटची बाजू भक्कम करेल त्याला ऑलराऊंडर शहबाज हो अहमद हा साथ देईल संपूर्ण लीग स्टेज व एलिमिनेटर मध्ये निर्णायक भूमिका बजावणारा हर्षद पटेल जोश हेजलवूड व मोहम्मद सिराज हे वेगवान त्रिमूर्ती संघासाठी पुन्हा एकदा मॅच विनर ठरू शकते आता आपण महास्पोर्ट ड्रीम इलेव्हन टीम पाहूया विकेट किपर म्हणून तुमच्याकडे अनेक पर्याय आहेत विशेष म्हणजे ते सर्वजण चांगल्या फॉर्म मध्ये देखील आहेत त्यामुळे ऑरेंज कॅपचा हकदार असलेला जोस बटलर राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन व आरसीबी साठी फिनिशर म्हणून देखणी कामगिरी करणारा दिनेश कार्तिक हे तिन्ही विकेट किपर तुम्ही संघात निवडू शकता फलंदाज म्हणून एलिमिनेटरचा शतकवीर रजत पाटीदार सिमरॉन हेट मायर व विराट कोहली तुम्हाला फायदा करून देऊ शकतात ची जागा ग्लेन मॅक्सवेल भरून काढू शकतो दोन्ही संघात एकशे एक, एक बडकर बॉलर असल्याने चार जणांची निवड करणे खूप कठीण जाईल तरी अहमदाबादच्या संत खेळपट्टीचा विचार केल्यास वनिंदो हसरंगा पर्पल कॅप होल्डर युजवेंद्र चहल अनुभवी प्लेअर आर अश्विन आणि हर्षद पटेल यांना निवडणे फायद्याचे ठरेल आपल्या ड्रीम इलेव्हनचा टीम कर्णधार म्हणून तुम्ही जोस बटलरची निवड करू शकता तसेच व्हाईस कॅप्टन म्हणून तुम्ही वनिंदो हसरंगात जास्त पॉईंट मिळवून देऊ शकतो विकेट किपर्स दिनेश कार्तिक संजू सॅमसन व जोस बटलर जोस बटलर हा तुमचा कॅप्टन राहील फलंदाज विराट कोहली सिमरॉन हेट मायर व रजत पाटीदार ऑलराउंडर म्हणून ग्लेन मॅक्सवेल गोलंदाज युजवेंद्र चहल आर अश्विन हर्षद पटेल व वनिंदो हसरंगा वनिंदो हसरंगा हा तुमचा वाईस कॅप्टन राहील अशाच पद्धतीने आय पी एल दोन हजार बावीस फायनल ची ड्रीम इलेव्हन मिळवण्यासाठी महास्पोर्टच्या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा